राष्ट्रवादी पार्टी शरद पवार गटाकडून शहर अध्यक्ष दुनेश्वर पेटे यांच्या नेतृत्वात मुस्लिम समाजाच्या 5% आरक्षणाची मागणीसाठी मुस्लिम समाजासोबत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी रस्त्यावर उतरली आणि आपल्या मागण्यांचं निवेदन विभागीय आयुक्तांना दिलं. त्याच्या वतीनं आज मुस्लिम समाजाला आरक्षण मिळावं याच्यासाठी आम्ही आलेलो आहे. आपण सगळे पाहताय 1859 जेव्हापासनं अंग्रेज ह्या देशामध्ये आले तेव्हापासनं मुस्लिम समाजावर अन्यायच अन्याय होत आहे. त्यांची परिस्थिती आपण पाहतो आहे. आपण ते कुठल्याही पद्धतीच्या नोकरी वर्गामध्ये असेल, शैक्षणिक वर्गात असेल की अनेक याच्यात जो बाकीचा समाज पुढे गेलेला आहे त्याच्या तुलनेमध्ये मुस्लिम समाज हा अतिशय मागासलेला आहे. तर त्याच्यामुळे आम्ही महाराष्ट्र गव्हर्नमेंटला आणि केंद्रात जी सत्ता आहे भाजपची त्या सत्ताधाऱ्यांना आम्ही म्हणतो आहे की आमच्या मुस्लिम समाजाला जो मागासलेला आहे त्यांना 5% कमीत कमी आरक्षण द्यावं आणि त्यांचा जसं बाकीच्या धर्मांना बाकीच्या समाजाला तुम्ही आरक्षण देऊन त्यांना पुढं केलेलं आहे त्याच पद्धतीनं आपण महाराष्ट्रातल्या मुस्लिम समाजालासुद्धा पुढं करण्यासाठी आम्हाला 5% आरक्षण द्यावं याच्यासाठी आम्ही इथे निवेदन देण्यात आलं. आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद पवार गट की तरफ से दुनेश्वर पेठे जी के नेतृत्व में मुस्लिम समाज ही नहीं पूरे राष्ट्रवादी कांग्रेस के पदाधिकारी उपस्थित हुए, क्योंकि आरक्षण की मुस्लिम समाज को 5% आरक्षण की मांग बहुत दिनों से चल रही है और जब राष्ट्रवादी कांग्रेस और कांग्रेस की सरकार थी तो उसको इम्प्लीमेंट करने की पूरी चेष्टा की गई, इम्प्लीमेंट किया भी गया, लेकिन जब से बीजेपी की सरकार आई 2014 में उन्होंने मुस्लिम समाज के आरक्षण को निरस्त कर दिया. आज हम तमाम लोग, इससे पहले भी हमने विधानसभा में ये मामले को उठाने की कोशिश करी जयंत पाटिल साहब के माध्यम से, लेकिन हमारी बात सुनी नहीं जा रही. तो हम लोगों ने यह निर्णय लिया कि नहीं, हम लोग रोड पे आएंगे, रोड पर आकर जनता के बीच में ये बात रखेंगे कि हम तो संविधान के जो तरीके हैं उसी तरीके को अमल करके हम अपनी बात को जनता के सामने रख सकते हैं.